आता बातमी ती म्हणजे कोरोनाचा कहर इतका आहे की भल्या भल्या महासत्त्या गुडघ्यावर आल्या, पण कोरोनाशी लढा देताना भारतातल्या केरळ राज्यानं जे करून दाखवलं आहे ते अगदी अभिमानास्पद आहे. केरळचं हे केअर मॉडेल नेमकं आहे तरी काय, पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट. कोरोनाशी लढ्याचं केरळ मॉडेल. 3 रुग्ण झाले व्हायरस मुक्त. चीन आधी भारतानं करून दाखवलं. मंडळी, कोरोना हा शब्द जरी उच्चारला तर काळजात धडकी भरते. त्याचं कारण म्हणजे कोरोनानं सबंध मानवजातीसमोर निर्माण केलेलं मोठं आव्हान. कोरोनानं आजवर 3,000 अधिक लोकांचा जीव घेतलाय. जगातल्या महासत्तांना कोरोनानं गुडघ्यावर आणलेलं असताना, मृत्यू रोखण्यात ते अपयशी ठरत असताना, भारतातल्या केरळनं मात्र कमाल करून दाखवली आहे. भारतात कोरोनाचे पहिले 3 रुग्ण केरळमध्ये आढळले. चीनहून भारतात परतलेल्या रुग्णांवर केरळमध्ये यशस्वी उपचार करण्यात आलेत, त्यामुळे सगळ्या जगाला प्रश्न पडलाय हे कसं शक्य झालंय. केरळ मॉडेल नेमकं काय आहे? केरळमध्ये समोर आलेल्या 3 रुग्णांना कोरोना व्हायरसची सौम्य लक्षणं होती. सर्वात आधी या रुग्णांना वेगळं ठेवलं गेलं. पॉझिटिव्ह रुग्णांचं त्यांच्या कुटुंबाचं काउन्सिलिंग करण्यात आलं. वेगळ्या खोलीत पूर्णपणे आयसोलेशनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पॅरासिटॅमॉलसह सर्दी खोकल्याची औषधं त्यांना देण्यात आली. शिवाय रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात आली. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं कोरोनावरील उपचारासाठी अँटी HIV औषधांचा वापर करण्याचा सल्ला दिला होता, मात्र केरळमधील डॉक्टरांनी या औषधांचा वापर केला नाही. औषधांऐवजी त्यांनी रुग्णाच्या समुपदेशनावर भर दिला, जेणेकरून ते घाबरणार नाहीत आणि त्यांचं शरीर औषधांना चांगला प्रतिसाद देईल. डॉक्टरांच्या या अथक प्रयत्नांनी 3 रुग्ण बरे झाले असून व्हायरसमुक्त झालेत. त्यानंतर कोरोना व्हायरसचं कोणतंही नवं प्रकरण समोर आलेलं नाहीये. किंवा केरळ सरकारनं राज्य आपत्तीची घोषणा आता रद्द केली आहे, मात्र तरीही योग्य ती खबरदारी घेतली जातीये. अजूनही जवळपास 2,000 जास्त लोकांना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलंय. त्यापैकी काही रुग्ण रुग्णालयात तर काही घरी आहेत. चीनला जे जमलं नाही ते केरळनं करून दाखवल्यानं देशातील अनेक राज्य केरळ मॉडेल समजून घेण्यासाठी तिथं दाखल होत आहेत. जगभरातले अनेक देश कोरोनाच्या कहरापुढे हतबल झालेले असताना केरबद्दल जगभरात नावलौकिक मिळवलेल्या केरळनं पुन्हा एकदा आपलं नाव राखलंय हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत. आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा News18 लोकमत.